दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आपल्या घरात धन वैभव पैसा सुख समाधान या गोष्टी नांदाव्यात असं प्रत्येकालाच वाटतं मात्र अनेकदा आपल्याच घरामध्ये अशा काही चुकीच्या गोष्टी घडतात की त्यामुळे घरातील पैसा निघून जाऊ लागतो वेगवेगळ्या मार्गांनी पैशाला पाय फुडतात आणि घरामध्ये गरिबी येऊ लागते सोबतच घरात सातत्याने भांडणं होणं वादविवाद होणं अशांती निर्माण होणं या गोष्टीसुद्धा घडतात मित्रांनो यावरती एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय आपण करू शकता आपल्या घरामध्ये जो वास्तुपुरुष आहे त्या वास्तुपुरुषाला प्रसन्न करणारा एक श्लोक आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत हा श्लोक आपण आपल्या घराच्या पूर्वेकडील भिंतीवर नक्की लिहा किंवा एखादा कागद घेऊन त्या कागदावरती हा श्लोक लिहा आणि असा हा श्लोक लिहिलेला कागद आपण पूर्वेकडील भिंतीवर चिकटवा हा श्लोक वास्तुपुरुषाला प्रसन्न करणारा आहे वास्तुपुरुष म्हणजे काय तर प्रत्येक घरामध्ये वास्तुपुरुष म्हणून एक पुरुष असतो आणि हा वास्तुपुरुष जर शांत असेल तरच त्या घरामध्ये शांतता नांदते आनंद नांदतो वास्तुपुरुष कोण आहे खर तर या संपूर्ण पृथ्वीची रचना ज्या ब्रह्मदेवांनी केली त्या ब्रह्मदेवांचे सुपुत्र म्हणजेच वास्तुपुरुष अनेक लोकांना ही गोष्ट माहीत नसते आपल्या घराची शांतता या वास्तुपुरुषावर बऱ्याच अंशी अवलंबून असते आणि म्हणून या वास्तुपुरुषाला सदैव प्रसन्न जर ठेवता आलं तर त्यामुळे घराची बरकत म्हणजे प्रगती नक्की होते मित्रांनो रोज सकाळी झोपेतून उठल्याबरोबर घरातील प्रत्येकाने एक नियम बनवा की रोज सकाळी झोप पूर्ण होताच उठल्याबरोबर स्त्री वास्तुपुरुषाय न महा असं एकदा तरी हात जोडून नक्की म्हणावं स्त्री वास्तुपुरुषाय न महा याने आपण त्या वास्तुपुरुषाला वंदन करतो की आपल्या घराची प्रगती व्हावी आपल्या घरात सुखसमाधान आणावं यासाठी आपण या वास्तुपुरुषाचे आशीर्वाद घेत असतो सकाळी उठल्यावर एकदा आणि रात्री झोपताना एकदा जर आपण अशा प्रकारे या वास्तुपुरुषाचं स्मरण केलं तर तो नक्कीच प्रसन्न होतो या वास्तुपुरुषाला कोणत्या गोष्टी आवडत नाहीत ज्या घरात सतत भांडण तंटा होतो आदळ आपट होते दारू पिऊन बडबड केली जाते किंवा घरात आलेल्या पाहुण्यांचा म्हणजेच अतिथींचा सातत्याने अपमान होतो या गोष्टी वास्तुपुरुषाला नाराज करतात आणि म्हणून तुम्ही या गोष्टी आजपासून करणं बंद करा केवळ चार ते पाचच महिन्यांमध्ये तुमच्या घरात आनंद लहरी निर्माण झालेल्या तुम्हाला दिसून येतील आणि तुमच्या घराची बाजूंनी प्रगती होताना तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकाल घरात धनसंपत्तीचा ओघ निर्माण होईल मित्रांनो हा श्लोक तुम्हाला मी सांगणारच आहे मात्र त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या घराच्या कोणत्या कोपऱ्यामध्ये वास्तुपुरुषाचं स्थान आहे तर त्या ठिकाणी रोज नैवेद्य ठेवायला विसरू नका ज्यांना रोज नैवेद्य ठेवणं जमणार नाही त्यांनी कमीत कमी, -कमी गुरुवारच्या दिवशी म्हणजे गुरुवारी आणि अमावस्येला हा नैवेद्य नक्की ठेवा घरामध्ये या दिवशी धूप जाळा गुरुवारी आणि अमावस्येला आता हा श्लोक आपण जाणून घेऊ श्लोक आहे ओम नमो भगवते महाबल महाबलपराक्रमाय महावीराय ब्रह्मपुत्राय सकलब्रह्माडधारीणेतमस्तकाय पुरुप्तन प्रासाद गृहवापी सरकृपादे सन्नीवेशसाध्यकराय सर्विद्धीप्रदायुभंकराय प्रसन्नवदनाय विश्वंभराय परमपुरुषाय वरदाय वास्तुष्पते नमस्ते ओम नमो वास्तुदेवाय नम शाळे मित्रांनो हा श्लोक तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा त्याची एक कॉपीसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा पेनाने हा श्लोक कागदावरती लिहून तो पूर्वेकडील भिंतीवर चिकटवा या श्लोकाचा अर्थ काय आहे या श्लोकाचा अर्थ असा होतो की हे परमेश्वर हे परमेश्वरा हे प्रभू पराक्रमी अशा भगवान वास्तुपुरुष देवा तुम्हाला मी साष्टांग नमस्कार करतो या पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या वास्तूंचा आधार तुम्हीच आहात या सृष्टीचं निर्माण करणाऱ्या परमपवित्र अशा ब्रह्मदेवांचे आपण सुपुत्र आहात आपणच हे संपूर्ण ब्रह्मांड मस्तकावर धारण केले आहे या ब्रह्मांडाचं वजन आपल्या मस्तकावर पेलणारे आपणच आहात यामध्ये सर्व प्रकारची शहरे महाल वास्तू जलाशय देवालये नद्या विहिरी वस्त्या समाविष्ट आहेत तसेच या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांना आपणच सुख समृद्धी व आयुष्यसिद्धी प्रदान करीत असता सर्व प्रकारच्या सिद्धींचे दाता आपणच आहात हे विश्वंभरा आपण इंद्रापासून वर मिळवणारे तसेच परमप्रतापी भगवान वास्तुदेवा मी आपणास नमन करतो तर मित्रांनो असा हा श्लोक आपण आपल्या घराच्या पूर्व भिंतीवरती लावायचा आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी लालचंदनाने हा श्लोक लिहावा कोणताही कागद घ्या त्या कागदावरती चंदन तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाईल या लाल चंदनाने हा श्लोक आपण लिहा आणि हा कागद आपल्या घराच्या पूर्वेकडील भिंतीवरती आपण चिकटवा मित्रांनो अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात टोटके करतात की जेणेकरून घरामध्ये सुख समाधान नांदेल घराची प्रगती होईल मात्र लक्षात ठेवा जर वास्तुपुरुषच अप्रसन्न असेल जर घरातलं वातावरणच मंगल पवित्र आणि आनंदी नसेल किंवा घरामध्ये एखाद्या व्यक्तीवर सातत्याने अत्याचार होतो अन्याय होतो एखाद्या व्यक्तीची छळवणूक होते किंवा सतत कोणीतरी कचकच करणारा आहे घरामध्ये अप अपवित्र गोष्टी घडतात अशावेळी मात्र वास्तुपुरुष नक्कीच नाराज होतो तेव्हा आज जो उपाय सांगितला आहे तो नक्की करा आणि हो तिन्ही सांजेला म्हणजे जेव्हा सूर्यास्त होईल तेव्हा आपल्या घरातील मुलांना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे यापैकी एखादा मंत्र कमीत कमी तीन चार मिनटं म्हणायला सांगा खड्या आवाज जर हे मंत्र आपण म्हटले तर अतिशय उत्तम घरामध्ये कोणीही दारू पिणार नाही एकमेकांना घालून पाडून बोलणार नाही टोमणे मारणार नाही याचीही आपण पूर्ण दक्षता घ्या या काही नियमांचं पालन नक्की करून पहा राम रक्षा भीमरूपी खड्या आवाजात म्हणायला सांगा या सर्व गोष्टी जर आपण करून पाहिल्या तर नक्कीच वास्तुपुरुषाच्या कृपेने आपल्या घराची समृद्धी प्रगती होईल यामध्ये शंका नाही व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम नमो नारायणा